2 ते 3 दिवस संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. परतीच्या या मुसळधार पावसानं मान खटव सारख्या दुष्काळी भागातही दमदार हजेरी लावली आणि यामुळे नागरी वस्ती बरोबरच शेतीमध्ये बऱ्याचशा शेतांमध्ये आणि लोकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरले. यामुळे नागरिकांचं शेतकऱ्यांचं आणि व्यावसायिकांचंही नुकसान झालंय. याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आणि यासाठी आमचे खटावचे प्रतिनिधी संतोष सुतार आपल्याशी आता थेट फोन लाईन वरून जोडले गेले. संतोष, काय सांगाल, 2 दिवस फारच भयानक परिस्थिती होती. येरळा नदीलाही पूर आला होता. किती नुकसान झालेलं आहे आणि काय परिस्थिती आहे तिथली? नक्कीच वसुंधरा, 2 दिवसांमध्ये झालेल्या या अतिवृष्टीमुळे नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे, येरळा नदीला, आणि शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, पिकांचं नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर बुरकवडी येथील एक पाणी पुरवठा करणारी, गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर वाहून गेलेली आहे त्या पुरामध्ये, आणि आजूबाजूच्या शेतीचं पण भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्याच्या विरुद्ध बाजूला आंबोडे ते गोरेगाव या रस्त्यावरील येरळा नदी पात्राच्या रस्त्यावरील पूल जो होता तोही आज पहाटे वाहून गेलेला आहे, आणि त्या परिसरामध्ये शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्या अनुषंगाने कालच जिल्हाधिकारी आपल्या दैनिक महाराष्ट्र न्यूज च्या दैनिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कालच सर्व तहसीलदारांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेशही दिलेले आहेत. मात्र खटाव तालुक्याचे तहसीलदार जे आहेत त्यांची 15 दिवसापूर्वी बदली झालेली आहे आणि नवीन तहसीलदार जे आहेत ते अजूनही हजर झालेले नाही आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये एक असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे की आता पंचनामे कोण करणार किंवा कशा पद्धतीने काय होणार, असा एक संभ्रम शेतकऱ्यांच्या मनामध्ये आलेला आहे. खटाव आणि मान तालुक्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीचं प्रमाणातलं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. नदीला अजूनही पाणी आहे, पाऊस अजूनही बारीक चालू आहे, अशी एकंदरीत परिस्थिती आहे वसुंधरा. धन्यवाद संतोष, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.